बोगस स्वतःचा संसार सोडून आमच्या घरात लुडबुड करायला आली. तुझ्या घरी नाही आले मी. आत्याबाईंना मूल बाळच नाही, पण त्यांच्या नवऱ्याचं आणि साहेबांचं कधीच पटलं. तुम्ही इथं काय करताय? असं सापडलं रोहन, रोहन सापडलं, सापडलं, हे हे सापडलं, सापडलं तिथं. दादा हो हो मी अपेक्ष जा जा. असच काय निघालात का? तुझं काही काम होतं का? हा हो, आपलं काल काय ठरलं होतं? काय? रोहनला विश करायचंय म्हणून ठरलं होतं, पण राहू देत का? तो ते सेलिब्रेशन करण्याचा माझा अजिबात मूड नाहीये. आपण चांगल्या मनाने काहीतरी करायला जाणार, मग बाबा त्यात काहीतरी खुसपट काढणार, मग त्यांचं माझं कड्याकाचं भांडण होणार, मग ते छाती धरून बसणार, आणि आपल्यामुळे त्यांना त्रास होतोय असं अजिबात होता कामा नये. पण प्लीज, मला माझा मूड आणखीन खराब करून घ्यायचा नाही. आणि रोहनच्या मूडचं काय? आणि बाबांच्या तरवाईकपणाची शिक्षा तुम्ही रोहनला का देताय? त्याच्यासाठी म्हणून तरी चालेल. हॅपी बर्थडे रोहन. रोहन कुठे गेला? आत्या, रोहन कुठे गेला सकाळीच? मलाही नाही दिसला रे. रोहन ना गेला असेल भटकायला त्या सॅम कडे. वाढदिवस आहे ना त्याचा आज. एरवी गावभर भटकत असतो त्याच्या बरोबर. आज बरा सोडेल तो सॅम त्याला. गप्पा बस. बस
हॅलो वसंतराव देशमाने, तुमचा पोरगा रोहन आमच्या ताब्यात आहे. काय? हॅलो हॅलो, कोण बोलताय? अरे ओरडू नकोस, कान फुटले नाहीयेत माझे. पुढचा फोन येईपर्यंत वाट बघ, आणि पोलिसांकडे गेलास तर पोरगा जिता सापडणार नाही, लक्षात ठेव. बाबा बाबा, काय झालं? कोणाचा फोन होता? दादा दादा, काय झालं? आपल्या रोहनला किडनॅप केलंय. काय? रोहनला किडनॅप? ही माझी डायरी, यात समजांचा नंबर आहे. ताई, आता नवीन संकट कोसळलं. साहेबांच्या तर जीवाला धोका होताच, पण रोहन बाबत सुद्धाही असं झालं. नाना, माझ्या परीने हा गुंता सोडवण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन, काळजी करू नका. बरं, मला त्या सॅमची सगळी माहिती द्या. त्याचा फोन नंबर, तो कुठे राहतो, त्याच्या घरी कोण कोण असतं, सगळी सगळी माहिती. शिवाय रोहनचे आणखीनही कोणी मित्र असतील तर त्यांची माहिती हवी मला. मी रोहन बाबाच्या खोलीत बघतो, काय मिळतं काय. ठीक आहे, फोनवर कळवा मला. आता मला निघायला हवं. आता यमीचं काम संपलंय, अस्मिताचं सुरू झालंय. येते मी. कोणी रोहनला पळवलं असेल? त्या दादाची पण काय अवस्था झाली आहे. आत्याबाई, रोहन बाबा उगाच काल बाहेर गेले. पोरे नाना, उगाच पोर बाहेर गेले, पण म्हणतात ना, काळ आला की ती मती पण काम करत नाही. अगदी तसं झालं बघ रे बाबा. कोणाची दृष्ट लागली माझ्या पोराला? त्यात त्या सॅमचा फोन पण लागत नाहीये, आणि आपल्याकडे त्याच्या कुठल्या मित्राचा नंबर पण नाहीये. कसा आहे दादा, झाला का शांत? आत्ताच डोळा लागलाय त्यांचा. पुढे आता त्या कुणी गेल्यासारखं का रडतेस तू? कळते रे बाबा, कळ. पण तू पोर जोपर्यंत समोर येत नाही ना, तोपर्यंत काही सुचणार नाही बघ. अरे सिद्धा, तुम्ही पोलिसात तक्रार का नाही करत? त्यांना सांगा लवकरात लवकर आमच्या रोहनला सोडवून आणा म्हणून. लवकर घरी येऊ दे रे बाबा. तो तेवढं सोपं नाही आहे आत्या. ते जर आपण पोलिसात गेलो ना तर त्याच्या जीवाला जास्तच धोका आहे. आपलं एक पाऊलही रोहनसाठी घातक ठरायला नको. पण अहो, असंच किती वेळ थांबणार आहोत? अगं त्याला समजत नाही, निदान तू तरी समजून घे ना. रोहनच्या बाबतीत मी आता आणखीन रिस्क घेणार नाहीये. त्यांची पुढची हालचाल कळेपर्यंत तरी आपल्याला थांबायलाच हवं. Yeah!
अरे सॅम तू विना जित्या वैभव अरे काय आहे सगळं अरे तुम्ही सगळे इथे काय करताय अरे इट्स अ सरप्राइज ड्यूड हॅपी बर्थडे ओ अरे थँक्स ब्रो आज तुझा बर्थडे सो आपल्या पार्टीची थीमच आहे की रावडी हा म्हणून तू एकदम रावडी स्टाईल ने उचलला तर आज काय आहे रोहनचा बर्थडे माझ्या मित्राचा बर्थडे आहे तो बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डियर रोहन हॅपी बर्थडे टू यू याची काय गरज होती अरे यार तू आमच्यासाठी एवढं करतोस तर आम्ही तुझ्यासाठी एवढं केलं तर काय बिघडलं मग काय अरे पण हे असं चल रोन आता केक काप अजून घाबरलंय गे हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हो आजा गले मिल भाई हॅपी बर्थडे आता नो फोन नो मेसेजेस अरे ओनली ओनली एन्जॉय आत्याला वगैरे काय फोन करायचं नाहीये आणि आत्याला मी फोन केलेला आहे तो नो टेन्शन ओनली एन्जॉय काय म्हणताय जीव झाला येडा पिसा रात रात जागन पुरा दिस भर तुझ्या फिरतो माग मागन जागन पुर दिस भरा तुझ्या फिरतो माग मागन जादू मंतर लिपुनी सपनत जाग हपनी नशिबी भोगाचा दावला तुझ्या फिरतीचा हाई तुम्हाला चावला तुझ्या फिरतीचा हाई तुम्हाला चावला वसंतरावांवरचा हल्ला आणि रोहनचं किडनॅप होणं या दोन्ही मध्ये परस्पर संबंध असेल कदाचित पण आताच ठरवणं कठीण कठीण असलं तरी गुन्हेगाराला शोधणं अशक्य नाहीये शोधलं की सापडतच येस मॅम सेठ म्हणाली आपल्याकडे फार कमी वेळ सेठ मी तुला सॅमचा नंबर आणि ऍड्रेस टेक्स्ट केला ट्रेस कर म्हणाली यात घरच्यांचे सगळ्यांचे नंबर आहेत देशमानेचा लँडलाईन नंबरही आहे सकाळी बरोबर 9:14 किडनॅपरचा कॉल आला होता त्याचे डिटेल्स काढ सेठ रोहनचं फ्रेंड बुक पेज चेक कर त्याच्या इतर काही मित्रांची माहिती मिळते का बघ राकेशलाही चला कामाला लागा ओके दाजी आपल्याला लवकरात लवकर निघायला हवं त्या किडनॅपरचा पुन्हा कॉल यायच्या आधी आपण तिथे पोहोचायला हवं चला हॅलो हो हो आता आता तब्येत बरी आहे जरा साहेबांची होय हो नाही नाही बाबा पोलिसात अजून गेले नाहीत ते हो नाना काय काय चाललंय तुमचं नाही ना ते मी पोलिसात अजून गेले नाहीत म्हणून आहो कोणाशी बोलत होतात नाना आहो काय चाललंय नाना काय मी नाही केलं उगा तुम्ही माझ्यावर संशय घेता मला सांगा तुम्ही कोणाशी बोलत होतात खरं सांगतो नाही ना मी माझ्या समोर बोलणार नाही तुम्हाला बाबांसमोरच घेऊन जातो ऐकून घ्या असं नाही बोलणार ऐकून घ्या ऐकून काय झालं स्वाती पटकन बाबांना घेऊन ये बोल अरे काय रे काय झालं काय झालं यालाच विचार काय झालं ते अरे नाना बाबांसमोर अगदी इमानी असल्याचा आव आणत होतास ना आता त्यांनाही कळू देत हेच तुझा इमान ना बोल ना अरे नाना सांग ना काय बोल ना तुम्ही काय बी नाही केलं सांगा ना तुम्ही दादा ना काय नाना सगळं काय नाही केलं तू काय नाही केलंस आमच्या रोहनला तू गायब केलंयस अरे बाबांनी तुला या घरात आसरा दिला तर तू आमच्याच रोहनच्या जीवावर उठलास कशासाठी नाना बोल ना अरे हा सगळा काय प्रकार आहे नाना
किचन मध्ये कोणाशी तरी फोन वर अगदी दबक्या आवाजात बोलत होता, सांगत होता की ही लोक अजून पोलिसात गेले नाहीयेत म्हणून। त्याला विचारलं कोणाशी बोलतोय, ते एका शब्दाने बोलायला तयार नाही। नाना बोल। नाना काय रे, हा बोलतो ते सगळं खरं आहे का? तर कसं सांगू तुम्हाला, मी माझ्या मित्राबरोबर बोलत होतो, तेवढ्यात दादा आले, घाबरून मी फोन बंद केला। असं नाही बोल, आता पोलिसांनाच फोन लावतो। बरोबर बोलशील तू? नका नका, पोलिसांना नका सांगू, मी तुमच्या पाया पडतो। सिद्धार्थ सिद्धार्थ आधी तो काय म्हणतो ते ऐकून तरी घे। हॅलो, ए आवाज खाली। ए तू कोण मला हे सांगणार? मी कोण ते महत्वाचं नाहीये, रोहन जिता हवा असेल ना तर 2 कोटी रुपये घेऊन खाडीवर ये। एक गोष्ट लक्षात ठेव, रोहनच्या केसाला जरी धक्का लागला ना तर जीव घेईन मी तुझा। कळलं ना? अरे काय रे, तुझ्या या पोकळ धमक्यांना मी घाबरेन असं वाटलं तुला? पोलिसांना सांगितलं ना तर बरोबर तयार होशील तू। पोलिसांना फोन लावलास ना तर पोरगा खलास झाला, समज? कळलं काय? ए बघ, ए जर रोहनला तू हात लावला असता तर तू। हॅलो, ए हॅलो, ए हॅलो, हा सिद्धार्थ सिद्धार्थ, अरे काय झालं, काय बोलत होता तो माणूस ते तरी सांग रे। बाबा अहो बाबा, 2 कोटी रुपये मागतोय तो। काय ते देवा, 2 कोटी देऊन टाका रे बाबा, देऊन टाका। माझ्या रोहनला सोडून आला। आता तू जरा शांत हो, सगळे तसे हातपाय घालून नाही चालणार। बाबा 2 कोटी रुपये मागतोय तो। 2 कोटी म्हणजे छोटी रक्कम नाही आहे की त्याने मागितली आणि आपण दिली म्हणून, आणि त्याच्या धमक्यांना आपण का घाबरायचं? ते तू काय बोलतोयस, तुला कळतंय काय? 2 कोटी म्हणे ते काय नाही, त्यांनी पैसे मागितलेत ना, ते द्यायचे आणि माझ्या रोहनला परत आणायचं। आपण बाबा तो सांगेल तसं वागायचं का आपण? गप्प बस। अरे माझ्या रोहनच्या जीवापेक्षा काही 2 कोटी जास्त नाहीये। सगळं वैभव विकून टाकेन, मी विकून टाकेन सगळं, पण माझ्या पोराला परत आणेन। तुझ्यामुळे हे घडतंय सगळं। नाना मला कॉल लावत होते। यमू, तू? अस्मिता, अस्मिता प्रभाकर अग्निहोत्र, खासगी गुप्त है। खासगी गुप्त है, तुम्ही इथं काय करताय आणि काय हो? या घरात वेश बदलून येण्यामागचं कारण काय तुम? सांगते, सगळं सांगते। आधी नानांना सोडा, कारण त्यांनीच मला इथे बोलावलं। काय? नाना रे, पण कशासाठी? कोणीतरी मुद्दाम तुमच्या विरुद्ध कारस्थान करतंय आणि म्हणून हे सगळे अपघात होत आहेत असं वाटत होतं त्यांना। पाहिलं पाहिलं ना बाबा, आपल्याला न विचारता ह्या नानाने हे सगळे उद्योग केलेत। आणि काय हो, तुम्ही स्वतःला खासगी गुप्तहेर म्हणवता ना, मग तुमच्या उपस्थितीत आमचा रोहन किडनॅप कसा काय झाला? काय काय करत काय होता तुम्ही आमच्या घरी? राजीव,
आता रोहन किडनॅप झालाय आणि त्याला लवकरात लवकर शोधून काढणं जास्त महत्वाचं आहे. आणि जोपर्यंत खरा गुन्हेगार सापडत नाही तोपर्यंत घरातली प्रत्येक व्यक्ती ही माझ्या दृष्टीने संशयितच आहे.